नमस्कार मंडळी, तर मी सनील पेडी एस पेडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय। तर आता सध्या आपण आज आहोत होडी मध्ये आहोत। बघा, याच होडी मधूनच आज आपण पगोळे पाळणार आहोत। आपल्यासोबत आता धर्मा काका सुद्धा आहे। काका, किती पगोळे टाकलेत? 40 पगोळे टाकले। तर तुम्ही आता किती वर्ष झाले हा धंदा करता? म्हणजे 12-13 वर्ष। चला तर बघूया आपल्याला कशा प्रकारे आज चिंबोरी भेटणार ते नक्कीच तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे। तर नक्की आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बघा, आजूबाजूला नुसतीच मँग्रोवची झाडी, त्यामधूनच आपण आता पगोळे पाळणार आहोत। बघा, आता पगोली पाळायची सुरुवात केलेली आहे। पहिली पगोलीला तर काही नाही आपल्याला। बघा, आलेला आहे पहिला चिंबोरा। बघा, बोनीचा चिंबोरा। मस्त साईज सही आलाय। बघा, बघा चांगला साईजचा सिंबोरा दिसते। बघा, बघा चांगला काला काला सिंबोरा आलाय। बघा, आलाय अजून एक सिंबोरा। तुम्हाला काय वाटत कुठल्या घासाला जास्त चिंबोर लागतात? वाल्याला। वाला वाला ना, वाल्याला डबल येते। बघा, काका बोलत वाला, वाल्याचा घासाला डबल चिंबोर लागत असं बोलतात। असला की थांबच नाही रे तो, लगेच येते वाल्याचे घासा। मुशी पण चांगले ना? मुशी, मुशीला ना वाला। हा, बघा आपल्याला जी पहिल्या पालवणीला जी चिंबोरी होती ती आता भांडत आहेत। बघा, आपल्या पहिल्या पालून आले चिंबोरी बघताय, सगळी खडपीत चिंबोर दिसत आहेत। बघा, बघा आज मोठा अवधान चालू आहे, त्यामध्ये बघा पाणी सुद्धा जोरात भरत आहे। आता पालवण्यासाठी चालू आहेत पगोले। आता बघू, आता पहिल्या पालून आपल्या आली होती चिंबोरी, आता दुसऱ्या पालून आता चिंबोरी येण्याची शक्यता जास्त आहे। तर बघू, कारण आता वाण सुद्धा कमी लागलेला आहे, मोठा उदान सुद्धा आहे।
बघू आता दुसऱ्या आपल्याला आपलं कशा आपल्याला चिंबळ येणार आहेत ते. आता चिंबळ भेटतात ते कुठे विकता म्हणजे? नाक्यावर आपले फाट्यावर, नांदाय फाट्यावर. नांदाय फाट्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच एकदा विजिट करा. तिथे सुद्धा ताजी ताजा मावरा भेटत असतो. तिथे चिंबळ सुद्धा तुम्हाला मिळून जातील. बघा आलेला आहे पहिलाच आपला चिंबोरा. बघा आपल्या दुसऱ्या पावलांच्या पहिल्याच पावलीमध्ये चिंबळ आला होता. सुरुवात तर चांगली झाली आपली. आता दुसऱ्या पावलांची बघा आलेला आहे चिंबोरा आपल्याला दुसऱ्या पावली सुद्धा. बघा छोट्यास आहे त्याच्यामुळे थोडलेला था आपण. बघा एक बघा आलेला आहे चिंबळ आपल्याला. आपल्याला मोठ्या साईजचा एक आलेला आहे बघा खडपी चिंबळा. बघा पहिला मोठा चिंबळ आला आपल्याला. त्याला ड्रम मध्ये टाकलेला आता कारण छोटे चिंबळ तो मारू शकतो. त्यामुळे बघा चांगला साईजचा चिंबोरा. बघा आपल्या दुसऱ्या पाळण आले चिंबोरे आता भांजत आहेत. पहिला मोठा चिंबोरा. दोन पालवीनंतर झाले चिंबोरी. इकडे सुद्धा एक भांजत आहेत. आणि बघा आता अजून सुद्धा पाणी भरत आहे कारण उदान सुद्धा बघा खूप मोठं आहे. त्यामुळे जिथे फक्त पाणीच पाणी. आणि त्याबद्दल बघा आपल्या तिकडे वड्या दिसत आहेत खाडीतल्या. आपण या साईडला टाकल्या त्या पोगोल्या. थोडा 5 ते 10 मिनिटं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तिसरी आता पालन करण्यासाठी जाणार आहोत. हा बघा मित्रांनो जेली फिश दिसत आहे. बघा खाडीमध्ये आलेल्या आहेत आपले जेली फिश.
बघा बघा पगळ सुद्धा काढायची सुरुवात केलेली आहे. बघा चुंबर सुद्धा पोहत चाललेला आहे. बघा अजून सुद्धा बघा एक सुद्धा चिंबोरा बघायला मिळाला नाही. एवढे बघा गट्ट्या झालेला आहे पोगळ्यांचा. एवढे पोगळे बघा त्याच्यामध्ये अजून एक सुद्धा आपल्याला चिंबोरा बघायला मिळाला नाही. आपल्याला मिळाल्या वरती जी चिंबोरी बघताय पोगळ्यांना याच्यात एक मोठा साईजचा एक दिसतोय बघा आपल्याला मिळाला होता तो. बघा आणि आपल्या तिसऱ्या पाळणीनंतर एक सुद्धा एक पण आलेला नाही. बघा तिसऱ्या पण आपला एक सुद्धा आला नाही. बघा आपण याच बोटीतून पकडलं चिंबोरी पकडली. काका आपल्या सोडून गेलेले आता. चला तर मंडळी बघितलं असाल आज आपण होडीतून चिंबोरी पकडण्यासाठी गेलो होतो. जवळजवळ 40 काकाने पगळ टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिल्या पालवणीला 7 ते 8 चिंबोरी आली. त्यानंतर दुसऱ्या पालवणीला 4 चिंबोरी आली. त्यानंतर तिसऱ्या पालवणी बघाल तर एक सुद्धा चिंबोरी बघायला मिळाला नाही. जवळजवळ 40 पगळे पुऱ्या कोऱ्या गेल्या होत्या. चला तर जे काय आज मिळालं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आजची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्याने अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण अशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन फिशिंग ब्लॉग घेत असतो. चला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगसोबत तुमचं. बाय बाय.